बालमित्रांनो आपण अभ्यासत आहोत ब्रिटिश सत्तेचे परिणाम। भारतावर ब्रिटिश सत्ता त्या ठिकाणी प्रस्थापित झाली। पेशवाईचा अस्त दुसरा बाजीराव पेशवाने 1818 साली ब्रिटिशांसमोर शरणागती पत्करली आणि महाराष्ट्रातील पेशवाईचा अस्त झाला हे आपण अभ्यासलेलं आहे। त्याचबरोबर दिल्लीच्या मुघल बादशहाचा ताबा त्या ठिकाणी ब्रिटिशांनी 1818 दरम्यान घेतला आणि बादशहाला कैद केलं। त्याचबरोबर भारतामध्ये म्हणजेच हिंदुस्थानमध्ये ब्रिटिशांची सत्ता सुरू झाली। त्यामध्ये तरीही 1818 पेशवाईचा अस्त झाला तरीही त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सातारा या ठिकाणी छत्रपती प्रताप सिंह यांचं त्या ठिकाणी गादीवर होते। छत्रपती प्रताप सिंह गादीवर होते आणि इंग्रजांनी काय केलं, छत्रपती प्रताप सिंहाबरोबर करार केला, एक तह केला आणि त्या तहानुसार त्या ठिकाणी छत्रपती प्रताप सिंह यांना यांच्याशी तह करून ग्रँड डक नावाचा अधिकारी या अधिकाऱ्याची नेमणूक त्यांच्या राजकारभारात मदत करण्यासाठी ब्रिटिशांनी ग्रँड डप याची नेमणूक केली। आणि पुढे काय केलं पहा, नंतर त्या ठिकाणी इंग्रजांनी आपला कावा त्या ठिकाणी दाखवला आणि छत्रपती प्रताप सिंह यांना पदावरून पदच्युत केलं आणि सातारचं त्या ठिकाणी सर्व प्रशासन ताब्यात घेतलं आणि छत्रपती प्रताप सिंह यांना त्या ठिकाणी काशी येथे नेऊन डांबून ठेवण्यात आलं। तेथेच त्यांचा 1847 मृत्यू झाला। काशी या ठिकाणी छत्रपती प्रताप सिंहाचा 1847 मृत्यू झाला। परंतु तरीही त्या ठिकाणी सातारच्या गादीचे कारभारी रंगो बापूजी गुप्ते यांनी त्या ठिकाणी हा अन्याय दूर करण्यासाठी इंग्लंडपर्यंत जाऊन अन्यायाविरुद्ध दाद मागण्याचा प्रयत्न केला पण त्यात त्यांना यश आलं नाही। पुढे काय झालं, लॉर्ड डलहाउसी याने दत्तक विधान नामंजूर करून 1848 त्या ठिकाणी सातारचे राज्य खालसा केले। अशा प्रकारे उरले सुरले सातारची गादी सुद्धा इंग्रजांनी ताब्यात घेतली।